अजय वर्देनं आपली कादंबरी लिहून पूर्ण केली. राजे रणमर्द महाराज यांच्या जीवनावर त्यानं चरित्रात्मक कादंबरी लिहिली. वर्षभरात ही कादंबरी खूप गाजणार अशी अजय वर्देला खात्रीच होती. थोडं चरित्र, थोडं काल्पनिक चित्रण याचं मिश्रण करून वर्देनं ती कादंबरी खूप रंगवली होती. ती कादंबरी कुठलाही प्रकाशक सहज छापेल या त्याच्या कल्पनेवर एका महिन्याच्या आत पाणी पडलं. त्यांनी लिहिलेल्या पत्रांना पटापटा उत्तर आले. आमच्याकडे खूप साहित्य पडू नये, पुढची 8 वर्ष कुठलंही साहित्य आमच्याकडे पाठवू नका, क्षमस्व, नंतर कधीतरी बघू, आम्ही चरित्रात्मक कादंबऱ्या छापतच नाही, सध्या महागाईचे दिवस आहेत, कागदाचे दर वाढलेत, शाईचे दर वाढलेत, बाइंडिंगचे दर वाढलेत, त्यातच मुंबईवर अतिरेकी हल्ला झालाय, अशा परिस्थितीत पुस्तक काढणं परवडणारच नाही, आम्ही भुक्कड आणि फालतू साहित्य प्रकाशित करतच नाही, अशा प्रकारची सगळी उत्तरं आलेली होती. शेवटी अमुक तमुक प्रकाशनाचे मालक ती कादंबरी छापायला तयार झाले. प्राथमिक खर्च म्हणून 1/4 रक्कम लेखकानं घालायची आणि मानधन म्हणून 25 ऐवजी लेखकाला 3 प्रति मिळतील असं त्यांनी सांगितलं. या करारावर प्रकाशकानं तयारी दाखवली. अजय वर्देनं त्याला मान्यता देऊन टाकली. पुढे पुस्तक गाजणारच आहे तेव्हा नंतर खूप फायदा होणारच आहे या विचाराने अजय वर्देनं हे पाऊल टाकलं होतं. पुस्तक छापून होत आलं असताना प्रकाशकाचं अजय वर्देला पत्र आलं. आपलं रणमर्द हे पुस्तक छापून होत आलंय पण हे बाजारात विक्रीस येण्यासाठी नवीन नियमांच्या प्रमाणे सरकारच्या साहित्य खात्याची परवानगी लागेल. ती परवानगी लेखकानं घेणं आवश्यक आहे. तेव्हा आपण ती परवानगी आणावी आणि परवानगीची एक प्रत आमच्याकडे पाठवावी अशा आशयाचं ते पत्र होतं. अजय वर्दे पहिल्यांदा गोंधळूनच गेला. आता ही काय नवीन कटकट असं त्याला वाटून गेलं. त्यानं ओळखीच्या इतर लेखकांकडे चौकशी केली तेव्हा हल्ली बरीच पुस्तकं वादग्रस्त निघतात म्हणून राज्य सरकारनं हा नवीन नियम काढलाय, तू परवानगी घेऊन टाक, नंतर कटकट नसते, असं लेखकांनी अजयला सांगितलं. आता सरकारी कटकट म्हणजे अजयला खूप संकट वाटायचं. त्याच्या नोकरीमध्ये त्याला निवडणूक ड्युटी, गुरे मोजणी, शिरगणती अशा सरकारी कटकटी मागं लागायच्या. अशा कामांमध्ये कामापेक्षा कटकटीत जास्त, ड्युटी चुकवता येत नाही आणि कामामध्ये चुकाही करायच्या नाहीत अशा कचाट्यात तो अडकायचा. लगेच अजय वर्देनं साहित्य खात्याचा पत्ता मिळवायची धडपड सुरू केली. पण लेखक मित्रांकडून त्याला काही पत्ता मिळेना, आमचा त्या खात्याशी काही संबंधच नाही रे, माझ्याकडे कुठनं पत्ता येणार, पत्ता प्रकाशकाकडे माग की. साहित्य आता मुंबई म्हणून लिहून टाक रे पोस्तक पत्र, साहित्य खात्याचा पत्ता नाना साहेबांच्याकडे नक्की मिळेल बघ, पण तो देणार नाही हरामखोर, एक नंबरचा अपमतलबी आहे. हो इथल्या कमिशन ऑफिस मध्ये जाऊन विचार, तुला जगातला कुठलाही पत्ता मिळतोय बघ तिथे, अशी विविध उत्तरं त्याला मिळाली पण पत्ता काही मिळाला नाही. शेवटी प्रकाशकाकडून पत्ता मागवायला लागला. अजयनं साहित्य खात्याकडे परवानगीसाठी पत्र पाठवलं. बरेच दिवस काही उत्तरच आलं नाही. मग अजयनं 2-3 पत्र पाठवली तरी उत्तर आलं नाही. मग एका लेखक मित्राला अजयने विचारलं तेव्हा तो मित्र म्हणाला, तू परतीचं पोस्टेज पाठवलं का त्यांना, म्हणजे त्यांनी तुला पत्राचं उत्तर पाठवावं म्हणून तू त्यांना पोस्टाची तिकीट पाठवावी लागतात, साधारणतः 20 रुपयांची तिकीट पाठव मग उत्तर येईल तुला. 20 रुपयांची एवढी कशाला, कमी तिकीट पाठवली ना तर ते उत्तर नाही पाठवत आपल्याला, असं आहे. मग अजयनं साहित्य खात्याकडे पोस्टाची तिकीट पाठवली. त्यानंतर 15 दिवसांनी त्याला उत्तर आलं. त्या पत्राचे काही मुद्दे असे होते, जर लेखकाला चरित्र, चरित्राचा भाग, चरित्रात्मक कादंबरी, चरित्रात्मक नाटक, चरित्रात्मक आठवणी अथवा तत्सम काही लिहायचं असेल आणि प्रकाशित करायचं असेल तर रास सा खा नियम क्रमांक 712/7/12 याप्रमाणे पुढील प्रमाणे दाखला जोडावा लागेल. 1. साहित्य हे जर साधू संतांवर लिहिलं असेल तर अखिल भारतीय, अखिल महाराष्ट्र, अखिल संत सज्जन वारकरी चिपळी संघ यांचा सदर व्यक्ती खरोखरच संत होती, सज्जन होती याचा दाखला द्यावा लागेल. 2. साहित्य हे जर एखाद्या राजावर, राजपुत्रावर किंवा राणीवर लिहिलं असेल तर ऐतिहासिक महासंशोधन महामंडळ यांचा सदर व्यक्ती खरोखरच राजा, राजपुत्र, राणी होती याचा दाखला सादर करावा लागेल. 3.
साहित्य हे जर एखाद्या स्वातंत्र्यपूर्व अथवा स्वातंत्र्योत्तर नेत्यावर, पुढाऱ्यावर, राजकीय पदाधिकाऱ्यावर असेल तर सर्व पक्षीय, सर्व विचार समावेशक, सर्वमान्य आघाडीचा सदर व्यक्ती किंवा नेता, पुढारी, पदाधिकारी होती असा दाखला सादर करावा लागेल. उपसूचना क्रमांक 3/11. जर नेत्याचं आडनाव गांधी असेल तर असा दाखला सादर करण्याची गरज अजिबात नाही. कोणत्याही काळात गांधी आडनावाची व्यक्ती नेता, पुढारी किंवा पदाधिकारी असतेच. 4. साहित्य हे जर एखाद्या सामाजिक, शैक्षणिक, लोकोपयोगी, सांस्कृतिक अथवा तत्सम व्यक्तीवर लिहिलं असेल तर दुय्यम सेवा संघ या बहुसमावेशक संघाचे सदर व्यक्ती खरोखरच त्या क्षेत्रात महान होती असा दाखला सादर करावा लागेल. त्या पत्रात पुढे अशा दाखला देणाऱ्या अनेक मंडळांचे पत्ते सुद्धा जोडले होते. आपल्याला ऐतिहासिक महासंशोधन महामंडळाचा दाखला मिळवायचा आहे हे अजयच्या लगेच लक्षात आलं. पत्र पाठवायला उशीर होतो आणि उत्तरं लवकर येत नाहीत तेव्हा तू प्रत्यक्षात महामंडळाच्या कचेरीत जाऊन ये. पैसे खर्च होतात म्हणून चिक्कूपणा करू नको. पैसे साठवून काय घराला सोन्याची कौलं घालणार आहेस का? हा मित्राचा सल्ला अजयनं मानायचं ठरवलं. घराला सोन्याची कौलं घातली तर काय खर्च येईल याचाही त्यानं मनातल्या मनात हिशोब केला. तो महामंडळाच्या कचेरीत गेला. तिथे अर्जुन नावाच्या संबंधित क्लार्कला अजयनं गाठलं. दाखल्यांबाबत चौकशी केली. म्हणजे तुम्ही चरित्रात्मक कादंबरी लिहिली म्हणा की? हो, चरित्रात्मक कादंबरी. कोणावर लिहिली? राजे रणमर्द महाराज. कोण आहे हो रणमर्द? अहो, राजा होऊन गेला. शूर, पराक्रमी, शिवाय धोरणी, मुत्सद्दी, असं आहे काय? बर. रणमर्द हा राजा असल्याचं तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे नाही का? हो पाहिजे. मग काही नाही, ऑफिसात पण ऑफिसरच नाही ना, आत्ता सगळे गेले युद्धाव. युद्धावर? मंडळातले लोक आपापसात हेवे दावे करत न बसता सरळ युद्धावर जातात का काय? असा प्रश्न अजयला पडला. युद्धा म्हणजे रजे हो. काही जण ऑफिसात रजे हो, काही जण अन ऑफिशियल रजे हो, आहे का नाही माझ्या? अहो मग मला दाखला देणार कोण? अजय चिंतेतच पडला. अर्जुननं डोकं खाजवलं. मग तो हळू आवाजात म्हणाला, तसा काय दाखला मी बी देऊ शकतो म्हणा तुम्हाला, पण आता पण काय? आता तुम्ही म्हणता तो रणवर्द राजा होता का नाही ते बघितलं पाहिजे आधी. त्यासाठी मोठे मोठे ग्रंथ उघडून त्याच्या शोधायला पाहिजे आधी. एकंदरीत काम जरा कठीणच आहे बघा. म्हणजे त्याचं काय हो? अर्जुनला चिरीमिरी पाहिजे असणार हे अजयच्या लक्षात आलं. त्यानं हळू चिरीमिरीची भाषा अर्जुनकडे काढली. नाही कठीण आहे पण. आता त्यात काय आलंय कठीण? नाही मी पैसे खातच नाही ना. मग मी पुरी भाजी खातो. मग ठीक आहे, आपण हॉटेलात पुरी भाजी खायला जाऊ. अजय खुश झाला. मग अर्जुननं महामंडळाच्या कचेरीला कुलूप घातलं. त्या कचेरीला कुलपाची मात्र सवय होती. पुरातत्व कॅन्टीन या हॉटेलात अर्जुननं शिरा, पुरी भाजी, मिसळ चापली. अजयनं फक्त पुरी भाजी खाल्ली. मग कचेरीत गेल्यावर कुठलाही ग्रंथ उघडून न बघता अर्जुननं रणमर्द हा राजा होताचा दाखला दिला. वरच्या ऑफिसरची सही त्यांनीच मारली. तो दाखला घेऊन मोठ्या उत्साहात अजय वर्दे घरी आला. तो दाखला त्यानं प्रकाशकाकडे पाठवून दिला. आता त्याचं पुस्तक लवकर बाजारात येणार होतं, गाजणार होतं. मग दुसरी आवृत्ती, मग तिसरी आवृत्ती, मग चौथी, चालू राहणार होतं. 8 दिवसात प्रकाशकाचं पत्र आलं. तुमचं पुस्तक छापून तयार आहे. तुम्ही पाठवलेला ऐतिहासिक संशोधन मंडळाचा दाखला सुद्धा मिळालेला आहे. पण गेल्याच आठवड्यात झालेल्या सरकारी ठरावानुसार आणखीन एक दाखला लागतो. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट प्रमाणे सरकारकडे ना बदनामी प्रमाणपत्र पाठवावं लागतं. त्याबाबतचं सरकारी निवेदन मी तुमच्याकडे सोबत पाठवलंय, ते वाचावं आणि आपण माझ्याकडे ना बदनामी प्रमाणपत्र पाठवावं. अजय वर्देनं ते सरकारी निवेदन सुद्धा वाचलं. बऱ्याचशा सूचना, उपसूचना, त्याच्या सूचना क्रमांकांसह आणि उपसूचना क्रमांकांसह मांडलेलं ते 20 पानी निवेदन होतं. त्या निवेदनातली भाषा अत्यंत क्लिष्ट, दुर्बोध होती. ती वाचणं हीच मुळी एक शिक्षा होती. हल्ली राजे, महाराजे, साधू, संत, सज्जन, लोकनेते, नेते, देशभक्त, सेनानी, थोर समाजसेवक, रथी, महारथी, देवदेवता यांची बदनामी, दुर्लौकिक, मानहानी, अवमान, मानखंडना, थट्टा इत्यादी करण्याचं प्रस्थ साहित्यामध्ये वाढत चाललं होतं.
त्याला प्रतिबंध करण्यासाठी सरकारनं पावलं उचलली आहेत आणि पुढे होणारे अनर्थ टाळण्यासाठी ना बदनामी सर्टिफिकेट ना बदनामी प्रमाणपत्र याची पूर्तता लेखकानं करणं गरजेचं होतं. अशा तऱ्हेच्या 4-5 पानी मजकुरानंतर त्या निवेदनात महत्वाचा मुद्दा होता, त्यात कोणाकडून हे प्रमाणपत्र आणायचं याचा मजकूर होता, तो अजयने वाचला. साहित्यातलं एकही वाक्य बदनामीकारक असता कामा नये, एकही प्रसंग बदनामीकारक असता कामा नये, काल्पनिक प्रसंग सुद्धा बदनामीकारक नसावेत, नाटकातले संवाद बदनामीकारक नसावेत. हे साहित्य बदनामीकारक नाही हे ठरवण्याचा हक्क पुढील 10 संघटनांना दिलेला आहे. या संघटनेच्या अध्यक्षांच्या ना बदनामी प्रमाणपत्राशिवाय कोणतंही साहित्य प्रकाशित करण्याचा, वितरित करण्याचा, भाषांतर करण्याचा, नाट्यप्रयोग महाराष्ट्रात, भारतात किंवा परदेशात करण्याचा, कथाकथन, काव्यवाचन, नाट्यवाचन, एकपात्री इत्यादी प्रयोग करण्याचा हक्क कुठल्याही लेखकाला मिळणार नाही. या संघटना पुढील प्रमाणे: 1. ऐतिहासिक साहित्य महाराष्ट्र सेना, महाराजांची चरित्रे हा ब्रिगेड, संत साहित्य टाळकरी वारकरी चिपळ्याकरी भक्त मंडळ, स्त्री चरित्रे अ भा अ म स्त्री मुक्ती मंच, राजकीय नेते चरित्रे सर्वपक्षीय बदनामी हटाव मोर्चा, सज्जनांची चरित्रे दुर्जन निर्मूलन सत्संग ध्यान, स्वातंत्र्य सैनिकांची चरित्रे देशभक्त मंडळ, देशभक्ती साहित्य मक्तेदारी काँग्रेस पक्ष, देवदेवता साहित्य आस्तिक प्रभात, धार्मिक साहित्य धार्मिक स्वयंसेवक संघ. यापैकी एकाचे ना बदनामी प्रमाणपत्र लेखकानं सादर करणे आणि त्याला प्रकाशकाची मान्यता असणे हे बंधनकारक आहे. अजय वर्धेनं हे निवेदन वाचलं, पण निवेदन वाचताना तो पेचात पडला. आपलं साहित्य नेमकं कुठल्या प्रकारात मोडतं? ऐतिहासिक साहित्य की महाराजांची चरित्रे? आपली रणमर्द ही कादंबरी ऐतिहासिक या प्रकारात मोडते, पण चरित्रात्मक कादंबरी असल्यानं महाराजांची चरित्रे या प्रकारात सुद्धा मोडते. बरं, सरकारच्या साहित्य खात्याकडे याची चौकशी केली तर ते उत्तर पाठवतच नाहीत, किंवा पुन्हा कसलाही खुलासा न करता निवेदनाची 20 पानी प्रत पाठवून देतात. मग अजय वर्धेनं ठरवून टाकलं, दोन्ही संघटनांची प्रमाणपत्र मिळवायची, महाराष्ट्र सेना आणि महाब्रिगेड. त्या दोन्ही संघटनांच्या अध्यक्षांचे पत्ते निवेदनात दिलेले होतेच. तिथे पत्र पाठवून अजयनं चौकशी केली. 4 दिवसात एका प्रश्नाचं उत्तर आलं, तुमचं पत्र पोहोचलं. मी की नाही औरंगाराणी औरंगाबादकर, तुम्हाला की नाही कादंबरी लिहायची सवय आहे म्हणे, तुमच्याच पत्रात लिहिलं होतं, तर एक चरित्रात्मक कादंबरी माझ्यासुद्धा आयुष्यावर लिहा. माझं आयुष्य हे असलं रात्रंदिवस काम, मी नाच छान करते, तुम्ही की नाही एकदा बघायलाच या माझा नाच, खुश व्हाल, एकदम कादंबरीच लिहाल. आत्तापर्यंत नाही लिहिली कोणी, तुम्ही लिहा. तुम्ही लिहिलेला महाब्रिगेडचा पत्ता आता बदललाय, आता इथे मी राहते, महाब्रिगेड आमच्याच गल्लीत पेट्रोल पंपाच्या समोर आहे, त्या पत्त्यावर त्यांना पत्र लिहा, पण माझ्यावर मात्र आठवणीनं कादंबरी लिहा, आपली लाडकी औरंगा. कादंबरी लिहो अथवा न लिहो, औरंगाला एकदा भेटून यावं काय, असं अजयला उगाचच वाटून गेलं. मग त्यानं पेट्रोल पंपासमोरचा पत्ता लिहून महाब्रिगेडला पत्र टाकलं. महाराष्ट्र सेना आणि महाब्रिगेड दोन्हीकडून उत्तर आलंच नाही. नंतर चौकशी केल्यावर कळलं की सगळेच निवडणुकीत गुंतलेत. महाराष्ट्र सेनेनं पी माधवन यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिलाय आणि कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात गुंतलेत, तर महाब्रिगेडचे अध्यक्ष अ भा ब्राह्मण सभेचा पाठिंबा घेऊन स्वतःच निवडणुकीला उभे राहिलेत. निवडणुकीचे निकाल होईपर्यंत हे कोणीच उपलब्ध नसल्यानं अजयला थांबावं लागणार होतं. 2 महिन्यानंतर कादंबरी वाचून झाल्यावर दोघांचीही ना बदनामी प्रमाणपत्र आली, ती अजयनं प्रकाशकाला आणून दिली. साधारणतः 15 दिवसानंतर अजयच्या घरी पत्ता शोधत दोघे जण प्रकट झाले. दोघेही तरुण होते. अजय वर्धे तुम्हीच का? अहो मीच. वी आर कमिंग ऑन बिहाफ ऑफ फॅक्ट फाइंडिंग कमिटी ऑफ गव्हर्नमेंट. नाही काय पाहिजे काय तुम्हाला? हॅव यू रिटन द नॉव्हेल रणमर्द? रणमर्द, हो रणमर्द, येस येस, मीच लिहिली आहे ती कादंबरी. हे दोघे सरकारच्या सत्यता पडताळण समितीतर्फे आले होते. ऐतिहासिक चरित्रात्मक साहित्यात काही बाबतीत सत्य राखलं जातं का नाही हे ते बघणार होते. तो एकटा प्रश्न विचारत होता, दुसरा उत्तर लिहून घेत होता. रणमर्द नॉव्हेल ही किंग रणमर्द यांच्यावर तुम्ही राईट केली ना? अहो मीच.
रणमर्द किंगचं बर्थडे सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे? बर्थडे सर्टिफिकेट रणमर्दच, पण मी कादंबरी त्याची जन्मतारीख कुठे लिहिलेलीच नाहीये. इज इट सो? देन इट्स ऑल राईट. नाव यू टेल मी व्हॉट वॉज द ऑक्युपेशन ऑफ दॅट रणमर्द. व्यवसाय? राजाला कसला आलाय व्यवसाय? राजा हाच त्याचा व्यवसाय. नो ऑक्युपेशन. डू यू हॅव किंग रणमर्द सॅलरी सर्टिफिकेट एनी प्रूफ? या प्रश्नानं मात्र अजयवर दे सर्द झाला. राजाला सॅलरी सर्टिफिकेट कोण देणार हो? आणि राजाला पगार तरी कुठला? अहो तो समाजाचा पोशिंदा, सगळी संपत्ती त्याचीच की. या प्रश्नाचं उत्तर देणं मात्र कठीण होतं. पण पुढचे काही प्रश्न असेच पेचाट टाकणारे होते. राजाच्या जातीच्या सर्टिफिकेटचा पुरावा तुमच्याकडे आहे का? राजाची पोटजात कोणती? जिंकलेला राज्याचा सातबारा उतारा आहे का तुमच्याकडे? राजानं 3-4 राण्या केल्या त्या सगळ्या लग्नांच्या मॅरेज सर्टिफिकेटचे पुरावे आहेत का तुमच्याकडे? या प्रश्नांनी आणि इंग्रजीने अजय अगदी हैराण होऊन गेला. ती सर्व माहिती त्या मदतनीसानं एका फॉर्मवर लिहून घेतली होती. जाता जाता त्या दोघांनी अजयला दिलासा दिला. डोंट वरी, सच टाइप ऑफ मेनी फॉर्म्स विल बी सिंपली केप्ट इन द कबर्ड, नोबडी विल रीड दिस. ते दोघं निघून गेले. अजयने सुस्काराच ओढला. दुसऱ्या दिवशी 2-3 आधुनिक ड्रेस मधल्या 3 जणी अजयच्या घरी प्रगट झाल्या. एकीनं विचारलं, अजय वर्दे तुम्हीच का? आपण रणमर्द कादंबरी लिहिली म्हणे आम्ही त्या संदर्भात जरा चौकशी करायला आलो होतो. अजय चकितच झाला. कोण कशा कशाची चौकशी करणार हे त्याला काही समजेना. रणमर्द राजा होता याचा पुरावा, ना बदनामी प्रमाणपत्र, जन्मतारखा पुरावा, सॅलरी सर्टिफिकेट, सातबाराचा उतारा, मॅरेज सर्टिफिकेट, रेशन कार्डावर त्याचं नाव, त्या काळी निवडणुका असतील तर त्या रणमर्दचं मतदार यादीत नाव, त्या काळी इन्कम टॅक्स असेल तर त्याचा पॅन नंबर, या सगळ्या चौकशांना अजय आता वैतागला होता. यापुढे ऐतिहासिक कादंबरी न लिहिता साधी सामाजिक कादंबरी लिहायची असं अजयनं ठरवून टाकलं. नाही पण तुम्ही सरकारच्या कुठल्या खात्यातर्फे आला? आम्ही सरकारतर्फे नाही, आम्ही स्वयंभू. स्वयंभू? आमचं एक स्वयंभू संस्कार महिला मंडळ आहे. समाजातले संस्कार टिकून इतकं नाही हे आम्ही बघतो. अच्छा, म्हणजे डान्स बारवर धाड घालणे वगैरे वगैरे? नाही, ते नाही आम्ही बघत, ते पोलिसांचं काम. साहित्यामध्ये संस्कार जतन होतात का नाही हे बघतो आम्ही. अच्छा, म्हणजे पोलीस डान्स बारवाल्यांना छळता, तुम्ही लेखकांना छळता? अजय म्हणाला पण मनातल्या मनात. आणि संस्कार नाही जपले तर मग आम्ही लेखकाला घेराव घालतो. आपल्याला 5-6 तरुणींनी घेराव घालावा असं अजयला वाटून गेलं. पण घेरावाच्या वेळी या समोरच्या खतरूड चेहऱ्याच्या 3 जणी न येता सुंदर चेहऱ्याच्या तरुणी याव्यात असं अजयला वाटलं. त्यांनी खूप वेळ घेराव घालावा असंही त्याला वाटून गेलं. अहो आधी आत या बघू. आतून अजयच्या बायकोचा आवाज आला. तिला मनातलं समजलं का काय? अजय आत गेला. त्यांना चहा द्यायचा असेल तर मला सांगा. चहा? काही नको चहा बे, अजिबात नको. आता नेहमी असं कोणी ना कोणी चौकशीला येत राहणार, सगळ्यांना कुठे चहा देत बसतीयस? एवढं सांगून अजय बाहेर आला. त्या तिघींना म्हणाला, बरं मग तुम्हाला कसली चौकशी करायची आहे? त्या तिघी एकामागून एक प्रश्नच विचारायला लागल्या. तुमच्या कादंबरीत संस्कार जपलेत का? तुमच्या कादंबरीत अश्लील वाक्य आहेत का? कादंबरीत उघड्या बायका आहेत का? कादंबरीत बिभत्स ओंगळ काही आहे का? शृंगारित दृश्य आहे का तुमच्या कादंबरीत? विवाह बाह्य प्रकरण आहे का तुमच्या कादंबरीत? अंगवस्त्र ठेवली आहेत का तुमच्या राजाने? शारीरिक वर्णनं तुमच्या कादंबरीत केलेली आहेत का? अशा साधारणतः 75 प्रश्नांनी अजयला मात्र हैराण केलं. शेवटी यांची कादंबरी का बाई अगदी सप्पकच दिसतीये असा निष्कर्ष काढत त्या तिघी फिदी फिदी हसत निघून गेल्या. अशी स्वयंभू मंडळ आता आणखीन किती येणार असा अजयला प्रश्न पडला. प्रकाशकांना आणि सरकारला असे दाखले, प्रमाणपत्र, पुरावे, उतारे, संदर्भ आणि त्याच्या प्रति सादर करेपर्यंत अजयची दमछाक होत चालली आहे. आणि तिथे रणमर्दाच्या प्रति मात्र धूळ खात पडल्यात. पानं हळूहळू जीर्ण होत जात आहेत. खपाची चिंता प्रकाशकाबरोबर अजयला सुद्धा पडली आहे. यापुढे ऐतिहासिक पौराणिक चरित्रात्मक साहित्याच्या वाटेला जायचं नाही हा आता अजयचा ठाम निर्धार आहे.